मी अमोल देशमाने. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शहरातील वजीराबाद परिसरातील 30 लाख रुपये रकमेसह गाडी पळविणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश येथून घेतला ताब्यात. शहरातील वजीराबाद परिसरात 30 लाख रुपये रकमेची गाडी पळविणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले असून त्याच्याकडे नगदी 23 लाख रुपये व सोन्याचे ऐवज व 5 मोबाईल असा एकूण 25,60,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील वजीराबाद परिसरात 21 डिसेंबर 2018 रोजी राजेंद्र बन्सीलाल यादव, जय अंबिका जिनिंग व्यवस्थापक मध्य प्रदेश येथील सतीश पालिवाल नांदेड येथे आले होते. वजीराबाद येथील तरोडेकर मंगल कार्यालयासमोर कार चालक राजेंद्र यादव हा 30 लाख रकमेसह फरार झाल्याची माहिती सतीश पालिवाल यांनी जैन यांना दिली. या प्रकरणानंतर जैन यांनी राजेंद्र यादव व सतीश पालिवाल यांच्या विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वजीराबाद पोलिसांनी या प्रकरणातील सतीश पालिवाल यांना ताब्यात घेत त्यांना रवानगी पोलीस कोठडीत केली. दरम्यान रक्कम व गाडी घेऊन पसार झालेल्या आरोपी सापडत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहपोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांचे एक पथक आरोपी राजेंद्र यादव यांना शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश येथे रवाना झाले. 27 जानेवारी रोजी सदरील आरोपी खरगोनी जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात खोलवाडी येथे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरी गेलेले इंडिगो चारचाकी वाहन, नगदी 23 लाख रुपये, 1 सोन्याची अंगठी, 1 सोन्याची चैन व 5 मोबाईल असा एकूण 25,60,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी राजेंद्र यादव यास वजीराबाद पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई करणाऱ्या या पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 25,000 रुपये तर फिर्यादी जय अंबिका जिनिंगचे मालक जैन यांनी 1 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. प्रकाश कॉटन जिनिंग मिल अशी जे एक कंपनी आहे त्याचे मुनीम आणि त्याचे ड्रायव्हर यांनी बँक ऑफ बडोडामधनं 30 लाख रुपये काढले होते आणि त्यांची एक गाडी आहे. त्या गाडीला त्यांनी असा बनाव रचला होता की ट्रॅफिक पोलिसनी गाडी थांबवली आणि नंतर गाडी मला उतरून दिलं आणि मला उतरून देऊन ड्रायव्हरसह गाडी घेऊन पसार झालेले आहे. जेव्हा त्यांचा जो मुनीम आहे पालिवाला अशी यांनी जेव्हा तक्रार दिली आणि आम्ही जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा बोलण्यात वसंगती झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे कारण तो त्या कटात सहभागी असं माहिती मिळाल्यानंतर हा दुसरा आरोपी जो आहे आरोपी राजेश यादव यांनी 30 लाख रुपये आणि गाडी घेऊन पळाला होता आणि आम्ही गेल्या 1 महिन्यापासून त्याचा शोध घेत होतो. तो मध्य प्रदेशमध्ये आमची टीम, आमचे API दिघोरे आणि त्यांच्याबरोबर आमचे जे काही कर्मचारी आहेत हे सगळेजणं 1 महिन्यापासून मध्य प्रदेशमध्ये सेलवा डिस्ट्रिक्ट आहे, या सेलवा डिस्ट्रिक्टच्या जे खत्री म्हणून त्यांचे SP साहेब आहेत जे माझे चांगल्या ओळखीचे आहेत, बॅचमेट आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधून तिथले योगेश पाटील म्हणून जे API आहेत, PSI आहेत आणि इंदोरचे मिश्रा साहेब आहेत DIG साहेब, या सगळ्यांच्या बरोबर संपर्क साधून आम्ही आरोपीचा 1 महिन्यानंतर शोध घेऊन त्याला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून साधारणतः 23 लाख रुपये रोख, एक साखळी जी 64 ग्रॅमची आहे आणि एक सोन्याची अंगठी आहे 10 ग्रॅमची, अशा एकंदरीत 25,60,900 रुपयाचा माल आम्ही बरामद केलेला आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि या दोघांनी कबुली दिलेली आहे की या दोघांनी मिळून हा गुन्हा कॉन्स्पिरसी करून हा गुन्हा केलेला आहे. सर, पैसे कुठून जप्त केले जातात, ठेवले कुठे होते, म्हणजे जवळ त्याच्यासोबत होते कुठे घरी वगैरे? हे त्याच्या घरी होते पैसे आणि हा आपल्याला हुलकावणी देत फिरत होता आणि आपण त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे. साधारणपणे त्यांनी किती पैसे खर्च केले असेल त्याच्यानुसार? नाही, ते आता तपासात कळेल, आपल्याला तपासात कळेल. उरलेले पैसे जे आहेत ते त्यांनी कुठं खर्च केलेत, काय केलेत, ही माहिती आपल्याला कळेल. त्याच्यातला त्या गुन्ह्याचं पण काम आम्हाला मिळालेलं आहे. त्याची एक तारीख पण होती मध्यंतरी, त्या तारखेला आम्ही कोर्टामध्ये पण तिकडच्या कोर्टामध्ये पण ट्रॅप लावलेला होता, पण ते मिळेल.